Hello friends, I am Mr. Ravindra Bhale Rao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss textual grammar and language study exercise of the lesson An Encounter of a Special Kind. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयामध्ये एक लेसन आहे An Encounter of Special Kind. या धड्याच्या रिलेटेड म्हणजे या धड्याच्या शेवटी जी लँग्वेज स्टडी किंवा ग्रामरच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण सोडून घेणार आहोत, त्या ॲक्टिव्हिटीज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज यूजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. लेट्स गो. लँग्वेज स्टडी, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर अँड वर्डच्या रिलेटेड येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज. ओके, फर्स्ट वन प्रेझेंट पार्टिसिपल. तर प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे त्याच्या रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. प्रेझेंट पार्टिसिपलवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, जिरण म्हणजे काय, इन्फिनेटिव्ह म्हणजे काय. इथे आपण डायरेक्टली बघूया प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय असतं. द फॉर्म ऑफ वर्ब, एक क्रियापदाचं एक ते रूप आहे, इज वन टाईप ऑफ वर्ब आपण म्हणू शकतो. कसं वर्बचं एक रूप आहे, अ फॉर्म ऑफ वर्ब एंडिंग इन आय एन जी, त्या वर्बला शेवटी आय एन जी लावलेलं असतं. सो प्ले वर्ब आहे, प्लेइंग, गो गोईंग, आय एन जी लावलं. मग आय एन जी लावल्यानंतर काय होतं, विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्स. म्हणजे एखादी चालू क्रिया दाखवल्याने, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, म्हणजे कंटिन्युअस टेन्स वाक्य दाखवण्यासाठी किंवा तो टेन्स तयार करण्यासाठी त्याचा यूज होतो, म्हणजे पार्टिसिपलचा. फॉर एक्झाम्पल, ही इज सिटिंग. आता सिट हे वर्ब आहे, त्याला आय एन जी लावलेलं आहे आणि जे सेंटेन्स दिलेलं आहे, ही इज सिटिंग हिअर, तो इथे बसलेला आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू क्रिया दाखवण्यासाठी हे पार्टिसिपलचा यूज केला जातो. किंवा चालू टेन्स म्हणजे मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, ओके, किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, या प्रकारचे. आणखीन प्रेझेंट पार्टिसिपल कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, सेंटेन्समध्ये एक विशेषण म्हणून सुद्धा त्याचा यूज होतो. आता एक्झाम्पल्सवरून तुम्हाला क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, ही युजेस ए वॉकिंग स्टिक. आता इथे स्टिक, आता स्टिकबद्दल अधिक माहिती सांगली, कसल्या प्रकारची स्टिक, वॉकिंग, चालण्यासाठी. वॉक हे वर्ब आहे आणि त्याला आय एन जी लावलेलं आहे, पण वॉकिंग इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे, कारण ह्या स्टिक या नाऊनचं तो डिस्क्राईब करतो, त्याचं वर्णन करीत आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. नाव फाइंड आउट आय एन जी फॉर्म फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल. तुमचे जे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा जो लेसन आहे, त्या लेसनमध्ये आय एन जी फॉर्म म्हणजे वर्बला आय एन जी लावलेले कोणकोणते क्रियापदे आहेत आणि ते कोणत्या रूपामध्ये आलेले आहेत, ते तुम्ही हा टेबल कम्प्लीट करायचं. आता टेबलमध्ये दोन कॉलम्स केलेले आहेत. वन, प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, म्हणजे इथे जो प्रेझेंट पार्टिसिपल, जो वर्बला आय एन जी लावला प्रेझेंट पार्टिसिपल आहे, तो ॲडजेक्टिव्ह म्हणून ह्या लेसनमध्ये कुठे कुठे आला त्याचे एक्झाम्पल्स द्या. आणि सेकंड, प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज अ वर्ब इन अ कंटिन्युअस टेन्स, किंवा चालू काळामध्ये कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी, मग पास्ट कंटिन्युअस असेल किंवा प्रेझेंट कंटिन्युअस असेल, तिथे कशाप्रकारे यूज केलेलं आहे, ते कोणकोणते वर्ब आहे ते लिहायचे आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, ट्विंकलिंग आईज, चमकणारे डोळे. आता आईजबद्दल विशेष माहिती सांगतो हा वर्ड, कशा प्रकारचे ट्विंकलिंग, पण ट्विंकलिंग हा वर्बला आय एन जी लावलेला आहे, म्हणजे हा पार्टिसिपल आहे, म्हणजे पार्टिसिपल हा फॉर्म ऑफ वर्ब यूज्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह, म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह म्हणून तो इथे काम करतो. आणि इथे बघा, वॉज ओझिंग म्हणजे रक्त वाहत होते, ओझिंग म्हणजे रक्त वाहणे, वॉज ओझिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे दाखवतो, वॉज ओझिंग. अशा प्रकारचे आणखीन एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता कोणकोणते, ट्विंकलिंग आहे जे आता आपण बघितले, मराउडिंग लंगूर, मराउडिंग, मराउडिंग म्हणजे खूप भयानकपणे रागावलेलं, अँग्री, इथे मराउडिंग म्हणजे वर्बला आय एन जी लावला, पण हा लंगूरबद्दल विशेष माहिती सांगतो हा प्रेझेंट पार्टिसिपल, हा फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे ते हा पार्टिसिपल काय म्हणून यूज केलेला आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून. स्लोपिंग रूफ, रूफ कसा आहे, स्लोपिंग म्हणजे उतार असलेला, स्लोपिंग रूफ. केअरिंग आर्म्स, सो आर्म्स, रूफ याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे तो यूज केलेला आहे हा प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, नेक्स्ट, ॲज अ कंटिन्युअस टेन्समध्ये चालू क्रिया दाखवण्यासाठी टेन्स काळामध्ये कोणते, वेअर विटनेसिंग, ते विटनेस होते, वेअर विटनेसिंग, पास्ट कंटिन्युअस. वॉज वोझिंग,
was breathing, was pondering, आता ponder, breathe, ooze, witness, verb आहे पण त्याला आय एन जी लागला आणि तो आता कंटिन्युअस टेन्स दाखवतो म्हणजे पास्ट कंटिन्युअस वॉज ट्राईंग. सो हे सेंटेन्सेस हे एक्झाम्पल्स प्रेझेंट पार्टिसिपलचे जे आपल्या लेसनमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. स्पॉट द एरर, स्पॉट मीन्स फाइंड आउट, शोधा एरर चूक, अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स, चूक शोधून ते वाक्य पूर्ण करा. तर हे तुमची एक्झरसाइज दिलेले सेंटेन्स आहेत. माय ग्रँड पेरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, आता हे त्या सेंटेन्स लेसनमधील ते सेंटेन्स आहे. माय ग्रँडफादर, मोस्टली जे एरर जे असते ना ते वर्बमध्ये शक्यतो असतो. माय ग्रँड पेरेंट्स प्ल्युरल आहे. लेड डाऊन, लेड पास्टमध्ये, पण ते पास्टमध्ये नाही पाहिजे, तिथे लेड डाऊन पाहिजे. जसं काय पाहिजे ते, माय ग्रँड पेरेंट्स लेड डाऊन, एवढा चेंजेस आहे, हा एरर आहे, ते लेडचं ले होईल. नेक्स्ट, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर, आता इथे बघा, अ स्ट्रेंजर एक अनोळखी व्यक्ती, एक आहे की दोन आहे, सिंगल आहे म्हणजे सिंग्युलर आहे, मग सिंग्युलरच्या पुढे वॉज येईल की वेअर येईल, वॉज पाहिजे, पण इथे काय दिलेलं आहे, वेअर. सो दिस वन इज द एरर, हाही चूक आहे. द स्ट्रेंजर, स्ट्रेंजर्स अनेक जण असते, स्ट्रेंजर्स वेअर तेव्हा ठीक होतं, पण अ स्ट्रेंजर, वन स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर, आमच्या डोअरला ठोक टक टक होतो, वॉज हा इथे यायला पाहिजे, दिस वन इज द रॉंग. ओके, माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स आहे. माय सिस्टर अँड आय हा सब्जेक्ट आणि क्वेश्चन झाला, माझी बहीण आणि मी दोघेजण झाले ना. शेअर्स वर्बला एस किंवा ई एस कधी लागतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, पण इथे इथे लावलेलं आहे, पण इथे सब्जेक्ट एक असेल तर एक वचन असेल तर इथे अनेक वचन म्हणजे ते फक्त शेअर पाहिजे. ओके ओके, लेट सी द नेक्स्ट सेंटेन्स. डी, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल, आता हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स, वन ऑफ माय, जेव्हा वन ऑफ अ वर्ड येतो ना सुपरलेटिव्ह डिग्री, तर तो जर ते प्ल्युरलमध्ये असायला पाहिजे. वन ऑफ माय फ्रेंड्स, इथे फक्त फ्रेंड आहे, तो इथे वन ऑफ माय फ्रेंड्स असं असायला पाहिजे. सो हे करेक्शन आहे. नेक्स्ट, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, फ्लॉक म्हणजे थवा, पक्ष्यांचा थवा. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, खूप सारे पक्षी आहेत परंतु त्यांचा एक ग्रुप झालेला आहे, वन ग्रुप म्हणजे हा सिंग्युलर झालेला आहे. मग वेअर इथे दिलेला आहे, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर, आता एक पक्ष्यांचा थवा फ्लाइंग ओवर इट, माझ्या पुढे फ्लाइंग करीत होता, तर इथे वॉज पाहिजे, कारण एक वन फ्लॉक आहे, ग्रुप आहे. ओके, फक्त बर्ड्स असतं, फ्लॉक नसतं तर ठीक आहे, वेअर चाललं असतं. ओके, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, इथे काय पाहिजे, वॉज पाहिजे. सो दिस वे वी कॅन फाइंड आउट एरर अँड रिकरेक्ट इट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, रिराईट द सेंटेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ, ओके, ग्रामरच्या रिलेटेड. आय टूक द बेबी लंगू टू अवर बॅकयार्ड डॅश डॅश अँड रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स, आता हे टेन्सच्या रिलेटेड आहे. पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं की त्या टेन्सचा फॉर्म्युला आपल्या लक्षात पाहिजे. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री किंवा पी पी थ्री बोलू, क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे ते आय हा सब्जेक्ट झाला, त्यानंतर हॅड घ्यायला पाहिजे. ओके, आय हॅड आणि वी हॅड टेक टूक टेकन वी थ्री आय हॅड टेकन, हा चेंजेस येते करा, आय हॅड टेकन द बेबी लंगू टू अवर बॅकअर, तुम्हाला ॲन्सर पुढे दाखवेनच. नेक्स्ट आहे, द सिम्प शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ओके, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस. तुम्हाला याच्यामध्ये टेन्सच्या रिलेटेड मी व्हिडिओज बनवलेले आहेत, आणखीन पण बनवे. जेव्हा तुम्ही आपल्याला एखाद्या टेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायला सांगतात, जेव्हा दिलेल्या सेंटेन्सना अगोदर एस व्ही यूमध्ये डिवाईड करा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता उदाहरण हेच वाक्य घ्या, शी सिम्पली सॅट देअर, सब्जेक्ट वर्ब पुढे ऑब्जेक्ट म्हणून ठेवूया. ठीक आहे, आणि मग ज्या सेंटेन्स ज्या टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, चेंज करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. प्रेझेंट कंटिन्यूचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्रेझेंट ॲम इज आर यापैकी एक आणि प्लस क्रियापदाला आय एन जी आणि प्लस ऑब्जेक्ट, राईट. म्हणजे काय होईल, शी सिम्पली सॅट, शी इज सब्जेक्ट, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली,
या प्रकारे. नेक्स्ट, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. मदर लंगूर सब्जेक्ट, वर्ब, आता हे पुढे ऑब्जेक्ट किंवा याच्यामध्ये ठेवूया. कोणत्या सेंटेन्स टेन्समध्ये चेंज करायचे? सेंटेन्स इन सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट, क्रियापदाचं मूळ रूप. मग काय होईल? द मदर लंगूर लुक्स, नाऊन आहे म्हणजे लुकला लुक्स एस किंवा ई एस लागतो, लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. शी सर्वेड द एरिया फॉर द वे विशियस मेल रंगूर. सब्जेक्ट वर्ब, हा पुढे रिमेनिंग पार्ट्स. रिराइट द सेंटेन्स इन सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचरचा काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट शाल किंवा विल प्लस व्ही वन, या प्रकारचं. फक्त तिथे शाल किंवा विल एक्स्ट्रा गेलो. शी विल सर्वे, शी विल सर्वे. ॲन्सर बघूया. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता कशाप्रकारे चेंज करायचं मी आता फॉर्म्युलास हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट, शी सिम्पली सॅट देअर. शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. नेक्स्ट, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल. वी हॅव टू चेंज इन सिम्पल फ्युचर. She will survey the area for the vicious males longer. Okay. So friends, हे आजची ऍक्टिव्हिटी आपण 1.2 जे इयत्ता क्लास 10ची जी मराठी मिडियम किंवा लोअर लेवलचे इंग्लिश टेक्स्टबुकमधील लेसनची आपण ॲक्टिव्हिटीज बघितल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका लेसनच्या ग्रॅमर आणि लँग्वेज स्टडीची एक्झरसाइज डिस्कस करणार आहोत. आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.